नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. नितीन गडकरी यांचा पुन्हा कृषी विद्यापीठावर निशाणा. गडकरी यांचे शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन. कोराडी औष्णिक केंद्रातील राग बांधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर. बांधारा फुटीमुळे अधिकाऱ्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह. आणि दाभा परिसरात बिबट्याची दहशत, तर याबाबतीत वनविभाग झोपेत. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर नंतर पुन्हा अमरावतीत कृषी विद्यापीठावर निशाणा साधलाय. ते म्हणाले की सोयाबीन झालं पाहिजे, मी पटकू पटकू हरलो पण मला एकरी 5 क्विंटल वर सोयाबीन झालं नाही. तुम्ही हे करत असाल तर सांगा, नाहीतर तुमचा उपयोग काय, असा थेट सवालच त्यांनी उपस्थित करत कृषी विद्यापीठावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. कृषी विद्यापीठावर बोलताना नितीन गडकरी म्हणाले की बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर, शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढणार हे आम्हाला सांग, असं आव्हान नितीन गडकरी यांनी कृषी विद्यापीठाला यावेळी केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज अमरावती दौऱ्यावर होते. याच दरम्यान त्यांनी अपेडा आणि एग्रोविजन फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कृषी उत्पादने, फळे आणि भाजीपाला निर्यातीची संधी या विषयावर मार्गदर्शन शिबिराला हजेरी लावली. यावेळी गडकरी यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक आणि जैविक शेतीकडे वळण सध्या गरजेचे आहे. यासोबतच विदर्भातील शेतकऱ्यांची फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करणं गरजेचे असून यातून एकमेकांना सहाय्य करणे गरजेचे आहे, तरच यशस्वी शेतकरी बनू शकतं, असं मोलाचं मार्गदर्शन त्यांनी केलंय. की हे विदर्भात 100 टन ऊस झाला, त्यांनी 100 टनापर्यंत ऊस एकरी मिळवला. 1 टन म्हणजे कमीत कमी 1.25 आहे, 8 बसले. ऊस 102 टन एकरी ऊस झाला. अरे मला म्हणाले की आश्चर्य झालं. मी त्यांना विनंती केली, वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटचं सेंटर विदर्भात उघडा, त्याला उघडणार. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याचा उपयोग होईल, कारण प्रत्येक ठिकाणी अनुभवातून आणि तंत्रज्ञान, मार्केटिंग आणि उत्पादन खर्च कमी करणं आणि व्हॅल्यू ऍडिशन करणं, उत्तम पॅकेजिंग करणं, त्यात आपल्याची मदत आपल्याला मिळणार. त्यामुळे ऑरेंज रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, सीडलेस लिंबू आहे, सीडलेस आता मोसंबी आहे, संत्रा आहे, आता स्पेनमधून कलमा आणल्या. तुम्ही प्रयोग करा आणि तुम्ही तुमच्या कलमा डेव्हलप करून ट्रायल करा, आणि त्या सगळ्या प्रयोगातून आपण जसंजसं शिकत जाऊ त्यातून आपली प्रगती आणि विकास 2 पटीने 3 पटीने पुढे जाणार. मला अतिशय आनंद आहे की आज एपेडाच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम घेतला आणि आता आपल्या एग्रोविजनमध्ये आणि त्यांच्यामध्ये सहकार्य पण झालं आणि त्यामुळे आता प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात होईल. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हे काही पार्टी नाही आहे, कोणाला ज्याला ज्या पार्टीत घुसा त्या जा तिकडे जायचं कोणी पार्टी नाही, झेंडा झेंडाला बसली आहे. त्यामुळे ज्यांनी यायचं आहे त्यांनी या, तुम्ही तुमची असोसिएशन तयार करा, त्याच्याशी असोसिएट व्हा आणि याचा फायदा घ्या. चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही आणि त्यातून विदर्भ समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. विदर्भातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. म्हणून त्या दृष्टीने या सगळ्या योजनांचा फायदा घ्या. भारत सरकारमध्ये ज्या योजना आहेत त्याचा मी तुमचा अँबॅसेडर, तेवढ्या अडचणी त्या माझ्याकडे त्या भालेराव आहे, दिवे साहेब दोघंही माझ्यावर काम करतात, त्यांच्याकडे सगळ्या समस्या पोचवा, मी तुमच्या सगळ्या भारत सरकारमध्ये सोडवतील. राज्य सरकारमध्ये पण आता आहेत आपले सगळे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांनाही पोचवा, मलाही द्या. मी पण आता भारत सरकारमध्ये पण नक्की सगळ्यांकडे जाऊन आपले प्रश्न सोडवू. पंजाबराव कृषी विद्यापीठात मी परवा बोललो तिथे की तुमचा उपयोग या भागातल्या शेतकऱ्यांना झाला पाहिजे. सगळे डॉक्टरेट प्रोफेसर आहेत, मी सांगितलं की एकरी 20 क्विंटल सोयाबीन झाला पाहिजे. मी पटकू पटकू हारलो, मला 5 क्विंटलच्या वरती नव्हतं पडलं. एकरी 20 क्विंटल कापूस झाला पाहिजे. दोन्ही तुम्ही करणार असाल तर तुमचा उपयोग आहे, नाही तर 6 वेतन आहे.
बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. हे उत्पादन कसं वाढवले आम्हाला सांग. गोंदिया जिल्ह्यात सततधार पावसामुळे अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी, तसेच रासायनिक पत्रे कृत्रिमरित्या फाडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी असे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात अनेक घरांची पडझड झाली आहे, तसेच पाण्याच्या प्रवाहामुळे जीवित व पशुधनाचे नुकसान झाले आहे. यासाठी शासनाने लवकरात लवकर जास्तीत जास्त भरपाई द्यावी. अस्वच्छता व अस्वच्छतेमुळे आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मंजूर 50,000 रक्कम त्वरित वितरित करण्यात यावी. सोबतच शेतकऱ्यांनी रबी पिकाचे संपूर्ण धान आधारभूत किमतीत खरेदी केले पाहिजे अशी विनंतीही करण्यात आली आहे. या परिस्थितीत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना तातडीने भरपाई देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलवण्यात यावी. या विषयावर माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी गोंदिया व मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांची भेट घेऊन लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हा दंडाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांच्या मागण्याचे निवेदन दिले. वीके बी न्यूजसाठी गोंदिया येथून सतीश पारधी यांची रिपोर्ट. वेंडकरांचे पोलादी नेतृत्व व हलबा जमातीच्या आरक्षण चळवळीचे पुरस्कार ते लोकनेते कुंभारे यांची पुण्यतिथी आज अस्तित्व क्रिएशनच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. विणकरांच्या चळवळीचे केंद्र राहिलेल्या गांधीबाग हँडलूम मार्केट येथील कुंभारेच्या स्मृतीस्थळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मेट्रोचे निवृत्त अधिकारी श्री गिरधारी पौनीकर यांच्या हस्ते कुंभारे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदिमचे माजी संपादक व आदिम युथ फाउंडेशनचे संस्थापक सचिव श्री ओमप्रकाश पाठराबे यांनी स्वर्गवासी कुंभारे यांच्या संपूर्ण चळवळीवर सविस्तर प्रकाश टाकला व त्यांच्या समाजसेवेचा आदर्श समाजाने व समाजात कार्यरत राजकीय नेत्यांनी अंगीकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादित केले. श्री श्याम चांदेकर यांनीही त्यांच्या जीवनावर संक्षिप्त प्रकाश टाकला. संचालन श्री अरविंद गडीकर, प्रास्ताविक प्रदीप पौनीकर व आभार हरेश निमजे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्वश्री किशोर उमरेटकर व अस्तित्व क्रिएशनच्या समस्त कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात छाया खापेकर, दीपक उमरेटकर, भास्कर केदारे, मोरेश्वर पराते, देवा गौरवकर, दीपक भातखोरे, संजय बारापात्रे, भास्कर पराते, पुरुषोत्तम सेलूकर, विजय भणारकर, मनोहर केळवतकर व चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. वीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. नागपूर जिल्ह्यातील कोराडी वीज प्रकल्पाचे राग बांधारा फुटल्याने नेमके कारण समोर येत आहे, मात्र स्थायी नागरिकांच्या मते या बांधाऱ्याच्या विषयी अनेक पत्रव्यवहार करण्यात आले आहे. एक महिन्याआधीपासून या बांधाऱ्याची गळती सुरू असल्याची माहिती देखील ग्रामपंचायत मार्फत देण्यात आली होती, मात्र याकडे दुर्लक्ष करण्याचा आरोप स्थायी सरपंच व नागरिकांनी केला आहे. तर राग मिश्रित बांधारा फुटल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर स्थानिक वीट भट्टी चालवणाऱ्या व्यावसायिकांना फटका बसलाय. या परिसरातील विटा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या असून राग मिश्रित पाणी कन्हान नदीला गेल्यामुळे पिण्याच्या पाण्याची योजना विस्कळीत झाली आहे. बांधाऱ्यातील संपूर्ण पाणी विसर्जित झाले असून हल्ली मोठ्या युद्ध पातळीवर बांधाऱ्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. वीकेबी न्यूजसाठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. शेतकरी या भागात स्वतःच्या शेतामध्ये आपला परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी वीटभट्ट्याचा व्यवसाय सुद्धा आपल्या शेतामध्ये करत आहेत. त्या व्यवसायाने त्यांच्या मुलांचं शिक्षण, त्यांच्या मुलांचं लग्न समारंभ हे ह्या व्यवसायाच्या माध्यमातून करत असतात. त्याच्यात त्यांच्या अख्ख्या वीटभट्ट्या वाहत गेल्या ह्या राख मिश्रित पाण्यामध्ये. या वीटभट्ट्यांचं सुद्धा नुकसान महाजनकोनीच करावं, जेणेकरून शेतकऱ्यांना मदत होईल. त्याच्या मागचं खरं कारण असं आहे की हे महानिर्मिती सिव्हिल जे डिपार्टमेंट आहे कोराडीचं, त्या सिव्हिल डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कामात कामचुकारपणा केला. त्या कामचुकारपणामुळे आज आम्हा सर्व या भागातील शेतकऱ्यांना हा भोग भोगावा लागत आहे. याला दोषी सिव्हिल डिपार्टमेंटचे वाट साहेब आणि भारतवाज साहेब आहे. काल झालेल्या राखीचा बंधारा फुटला होता, आपण त्याच जागेवरचा यावेळेस आलेलो आहोत. माझ्या मागे आपण बघू शकता याच बंधारा होता, एकूण या ज्या जागेतून फुटलेला होता संपूर्ण पाणी या बंधाऱ्यातून निघून गेलेलं आहे. राखयुक्त पाणी नदी नाल्यामध्ये गेलं आहे. आता इथे मोठ्या प्रमाणामध्ये युद्धस्थळावरचं बंधारा रिपेअरिंग करण्याचं काम सुरू आहे आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण होतील. महाजनकोचे सर्व अधिकारी इथे उपस्थित झालेले आहे. आता साथी येत असलेल्या
मिळालेल्या वृत्तानुसार नागपूरच्या बाराद्वारी परिसरात निकामी बॉम्बच्या कटिंगचे काम सुरू असताना त्यात एक जिवंत बॉम्ब ब्लास्ट झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अचानक ब्लास्ट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण असून पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला आहे. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांती नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. नंतर आपलं स्वागत. गडचिरोली कुंभी मोकासा तालुका गडचिरोली येथील आनंदराव मेश्राम या डायलोसिसच्या रुग्णाला तातडीने दवाखान्यात भरती करण्याची गरज भासली. तहसीलदार गडचिरोली महेंद्र गणवीर यांनी आरोग्य विभागाला संपर्क केल्यानंतर आरोग्य विभागाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधला व सदर रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यासाठी बचाव पथक पाठवण्याचा निर्णय घेतला. गडचिरोलीच्या चारमोर्शी मार्गावर शिवनी ते चारमोर्शी मार्ग बंद असल्याने व गुरुवाळा मार्गही नाल्यावरून पाणी वाहत असल्याने बंद होता. कुंभी मोकासा येथून सदर रुग्णाला शिवनी नाल्याच्या तिथून बोटीने बचाव करून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्याचे नियोजन करण्यात आले. पोलीस विभागाच्या MTS बचाव पथकाने तातडीने बोट आणि आवश्यक मनुष्यबळ त्या ठिकाणी पाठवून रुग्णाला सुखरूप बोटीने जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करून यशस्वी मोहीम राबवली. यावेळी शिवनी नाल्याच्या येथे सदर मोहिमेदरम्यान गडचिरोली पोस्टचे पोलीस निरीक्षक श्री कतलाम, जिल्हा आरोग्य अधिकारी दावल सावळे, तालुका आरोग्य अधिकारी सुनील मडावी उपस्थित होते. VKB न्यूजसाठी गडचिरोली येथून गणेश शिंगाडे यांची रिपोर्ट. यवतमाळ शहरातील राधाकृष्ण नगर जामरोड परिसरामध्ये इयत्ता 7वीमध्ये विद्यार्थी नाल्यातील पाण्यात पडल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना दिनांक 18 जुलै 2022 सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. तो लहान मुलगा वडगाव येथील देवराव भाऊराव पाटील या शाळेमध्ये इयत्ता 7वीमध्ये शिक्षण घेत होता. जयशंकर गायकवाड, वय वर्ष 12, राहणे राधाकृष्ण नगर असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो लहान वडगावमधील देवराव भाऊराव पाटील या शाळेमध्ये इयत्ता 7वीमध्ये शिक्षण घेत होता. आज तो सकाळी शाळेत गेला, मात्र शाळेत पोहोचल्यानंतर विद्यार्थी कमी असल्याच्या कारणाने तो घराकडे परतला. त्याचे पाय चिखल्याने भरल्यामुळे तो घराजवळच्या नाल्याजवळ पाय धुण्याकरता गेला असता पाय घसरल्याने त्यातच त्याचा बुडून मृत्यू झालाय. या घटनेची माहिती मिळताच संकल्प फाउंडेशनचे संकल्पसेवक मनोज तमगाडगे व त्यांचे सहकारी
त्या ठिकाणी गेले व त्याला पाण्याबाहेर काढून शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता नेले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. काही दिवसापूर्वी त्याच्या वडिलांचे सुद्धा सोमवारी दिवशीच दुर्दैवी निधन झाले होते. यामुळे त्याच्या पश्चात फक्त आई व आजी उरली असून या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. गेल्या 5 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रासह यवतमाळ जिल्ह्यात सततधार पाऊस सुरू असून नद्या नाल्यांना पूर आलेला आहे. करिता नागरिकांनी सतर्क राखून आपल्या पाल्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. वीके बिनोज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. 2 दिवसांपूर्वी म्हणजे शनिवार 16 जुलैच्या पहाटे 3 वाजताच्या सुमारास बिबट्या दिसल्याने गोरेवाडा परिसरात भीतीचे वातावरण आहे. सीसीटीव्ही मध्ये बिबट्या कैद झालेला आहे. वन विभागाला या संदर्भात माहिती असून गोरेवाडा जंगल प्रशासन झोपेत असल्याचे चित्र आहे. दाभा परिसराचा न्यूशांती लेआउट मडावी लेआउट हा गोरेवाडा जंगल भिंतीच्या अंदाजे 70 मीटर अंतरावर आहे. गोरेवाडा जंगल सुरक्षा भिंतीची उंची केवळ 8 फुटाच्या जवळपास आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्या परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या वस्तीमध्ये फिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. दिवसाची वेळ असताना बिबट्याने नागरिकांना जखमी केले असते ते तेवढेच सत्य आहे. दाभा परिसरात बिबट्याची दहशत असल्याची माहिती वन विभागाला असताना ठोस उपाययोजना वन विभाग कायमस्वरूपी का करत नाही असा सवाल दाभा निवासी भूषण सोमकुवर यांनी केला आहे. गोरेवाडा जंगलातून मानसी वसाहतीकडे वन्यप्राणी धाव का घेत आहेत हा शोधाचा विषय आहे. गोरेवाडा जंगलाच्या प्रशासनाने ताबडतोब बिबट्याचा शोध घेऊन त्याला पिंजराबंद करण्याची मागणी दाभा येथील नागरिकांनी केली आहे. ज्या गावात समाजात आपण जन्मतो त्या जन्मभूमीचे समाजाचे सदैव आपण ऋणी असतो. ते ऋण फेडणे व समाजाचे हित साधणे हे आपले कर्तव्य आहे. तसेच आपल्या देशाचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय आहे. हा उद्देश बाळगून आपल्याला काहीतरी चांगले करता आले तरच आपला जन्म सार्थकी ठरेल. या उदांत हेतूने माणुसकीची भिंत पुसतचे शुभचिंतक सदस्य यांच्या सहकार्यातून मागील 7 वर्षापासून पुसतमधील गरजूंना दररोज मोफत अन्नदान कपडे वाटप व इतर विविध उपक्रम घेऊन पुसतवासियांच्या सहकार्याने गरजूंना मदत करत आहेत. बजरंगनगर कवडीपूर येथील सखुबाई प्रकाश भिसे यांच्या घरी भाड्याने राहत असलेल्या अंजली माधव जाधव या एका गरीब कुटुंबाचा संसार शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. त्यांच्या घरामध्ये सर्व सामान कागदपत्रे सर्व जळून आगीमध्ये राख झाले. फक्त अंगावरील कपडे उरले. प्लॉट घेण्यासाठी बँकेतून काढलेले रोख रक्कमही जळून खाक झाली. पुसतवासियांनी कपडे भांडे व इतर वस्तूची मदत केली. माणुसकीची भिंत सदस्यांनी लोकवर्गणी करून त्यांना 5,100 रुपयांची मदत, माणुसकीची भिंत 2,000 रुपये, शिवप्रभा ट्रस्ट पुणे 1,000 रुपये, जयसिंग राठोड 1,000 रुपये, रंजन गायकवाड 500 रुपये, बेनाम 500 रुपये, बेनाम 100 रुपये अशी मदत माणुसकीची भिंत मदत केंद्र उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे गरजू परिवाराला करण्यात आली आहे. वीके बी न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं असून बचाव कार्य व्यवस्थित पार पडावे व जखमींवर लगेच उपचारांसाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाची योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याशी देखील बोलून मध्य प्रदेश मधील खरगोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दुर्घटनेसंदर्भात मुख्य सचिव मणुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या असून बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहे. मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती देखील जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. वीकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. तर वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा वीकेबी न्यूज. नमस्कार.